नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेतच असणार. आजचा हा जो व्हिडिओ आहे, जसं मागच्या वर्षी आपण गणपती विशेष जो माझा व्हिडिओ बनवला होता बच्चे कंपनींसाठी, आजचा हा व्हिडिओ पण तसाच. आणि मागच्या वर्षी माझ्या त्या व्हिडिओला खूप खूप जबरदस्त व्ह्यूज आले होते, आणि त्याच्यामुळे मी ह्या वर्षी पण ठरवलं की मागच्या वर्षी मी गणपती जे छोटे गणपती असतात लहान आकाराने मूर्ती बसणारे त्यांचा व्हिडिओ केला होता. या वर्षी मी तुम्हाला मोठे गणपती कसे तयार होतात ती गंमत दाखवायला नेणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी जसं तुम्हाला म्हणाले की या वर्षी आपण मोठ्या गणपतींना भेटूया, चला तर मग मोठे गणपती बनतात कुठे. मागच्या वर्षी सुद्धा तन्मय कला केंद्र यांनी अगदी सुंदर मूर्ती साकारल्या होत्या, या वर्षी सुद्धा आपण काय काय त्यांनी साकारलं आहे ते बघायला चलूया. हे आहे तन्मय कला केंद्र. इथे ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षीसाठी जे इच्छुक असतील त्यांनी अगदी ह्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही खूप सुंदर सुंदर अशा गणपतीच्या प्रतिमा ह्या यांच्याकडनं घेऊ शकतात. बघायचं आहे किती छान गणपती ह्या वर्षी बनवले आहे. चला तर मग गणपती बाप्पा मोरया. हे आहे गणपती बाप्पा, किती मोठे. मला तर अक्षरशः एवढा आनंद होतोय की प्रत्यक्ष मी आज देवाला बघते. तुम्ही अगदी जर जवळून बघितलं तर गणपती बाप्पांचे डोळे बघा इतके बोलके, किती सुंदर आणि इतके छान. म्हणजे मी आपण तर देव सर्वश्रेष्ठ आहेच, पण या सर्वश्रेष्ठ मध्ये सुद्धा गणपती बाप्पांना सर्वश्रेष्ठ असं का म्हणतात? जी विद्येची देवता आहे हे यांचं अगदी लख रूप बघून कळत आहे. इतकं सुंदर त्यांना सजवलं आहे. इथे कोंदणं लावलेली आहेत, अंगठी बघा हे, आणि काय ते साजीर सुंदर रूप, आणि काय तो बसण्याचा थाट. असे खूप सारे गणपती ह्या वर्षी तन्मय कला केंद्रामध्ये उत्तम म्हणजे उत्तम बनवलेले आहेत. म्हणून मी म्हणाले होते तुम्हाला की या वर्षी आपण मोठ्या गणपतींचा आनंद घेऊया आपल्या इथे तन्मय कला केंद्रामध्ये. मित्रांनो, या वर्षी लता मंगेशकर दिदी यांचं निधन झालं. यांनी यांच्या कलाकृतींमध्ये गणपती बाप्पांच्या बरोबर लता दिदींना सुद्धा इथे स्थापन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की लता मंगेशकर आहे, वीणा आहे, तबला, आणि गणपती बाप्पांचं रूप असं आहे की कुठल्याही म्हणजे कुठलंही वाद्य म्हणा, कुठलंही वाहन म्हणा, सगळीकडे इतके सुंदर दिसतात गणपती बाप्पा. आणि हे तर बघा काय हा रुबा आणि बसण्याचा थाट तर बघा. हो, एकदम आपल्याच मस्तीमध्ये सुंदर नाकपणा मासे बसण्याचा थाट तिथे अगदी निवांत बसले आहेत बरोबरी. आणि हे वा अप्रतिम, किती सुंदर, काय ते सुंदर सजवलंय गणपती बाप्पाला. गणपती बाप्पांचं रूप अजून 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 खूपच सुंदर दिसत आहेत ते. म्हणजे माझ्याकडे ना लिटरली शब्द कमी पडत आहेत आज की खरंच इतकी सुंदर कलाकृती इथे बनवलेली आहे. ती पण बघा एकदम रुबाब, याला म्हणतात रुबाब, आटात बसलेत अगदी. अजून ह्यांचं थोडंसं कलरिंग बाकी आहे पण ते होऊन जाणार. हे झालं राजशाही, याला म्हणतात शांत बसले निवांत, वाट बघतायत कधी मला घ्यायला येतील आणि मी कधी जाणार अशा रूपामध्ये इथे बसलेले आहेत. हे अगदी लालबागचे राजा, ज्याला लोक लांबून लांबून दर्शन घ्यायला येतात त्यांची ही प्रतिमा आहे इथून. हे सुद्धा इतकं छान पितांबर मध्ये नेसलेलं आहे आणि निवांत बसलेत, घरी जायची वाट बघतायत ते. आता मी कोणाच्या घरी जाणार? आणि जसा बळीराजा, हा बळीराजा आपले महाराष्ट्राचे बळीराजा यांच्यासोबत सुद्धा शेती करताना ह्या वेळेस त्यांना इथे उभं केलेलं आहे. गणपती बाप्पा काय करू शकत, सगळं करू शकतात. याला छकडा म्हणतात, हा हो बैलगाडीची शर्यत. बघा गणपती बाप्पा बैलगाडीची शर्यत सुद्धा खेळत आहेत ह्या वर्षी. हे सुद्धा अगदी सुंदर. आणि मित्रांनो, सांगायला अगदी आवडेल की श्रीकृष्ण भगवानांना तर सगळे झुला झुलवतात, पण या वर्षी तर इथे हे पण बघा किती छान लहान अगदी गोंडस बाळाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आणि भोक्यावर बसलेत. आहेत ना किती गोड. श्रीकृष्ण भगवानांचे बाल रूप तर सगळ्यांनी बघितले असतील, पण हे मला नाही वाटत आहे असं कुठे तुम्हाला बघायला भेटेल. इतके छान निवांत बसलेत, बासरी घेऊन भोक्यावरती बसून झुला झुलतायत. आणि मागे एक पावनखिंड म्हणून जो पिक्चर खूप गाजलेला त्याच्यामधले बाजीप्रभू देशपांडे, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, ह्याचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे सांगायला आनंद होतो की नुसतंच
गणपतीच्या मूर्ती बनवणे आणि त्या म्हणजे घरोघरी पोहोचणे हा एक उद्देश नाही आहे तन्मय कला केंद्राचा, तर संस्कृती जपण्याचं पुरेपूर काम ही मंडळी करत असतात. बघा कोळी बांधवांचं सुद्धा म्हणजे कुठल्याही रूपामध्ये गणपती बाप्पा किती सुंदर दिसतात. आणि या सगळ्या मंडळींनी म्हणजे बघा कोळी रूपामध्ये सुद्धा गणपती बाप्पांची इथे निर्मिती केलेली आहे. अप्रतिम, खूपच सुंदर. वीणा वाजवताना बघितले, बाळकृष्ण बघितले, मोठे राजा धीराज अगदी बघितले, लालबागचा राजा बघितला, त्यानंतर माऊलीमध्ये सुद्धा विठ्ठल रुक्मिणी आणि विठोबाचं जे प्रतीक असतं माऊली हा जो सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही छोटी स्वरूपामध्ये ही माऊली आणि ही मोठी. बघण्या बसण्याचा रुबाब बघा, कसले ऐटीत बसले आहेत गणपती बाप्पा, जबरदस्त, एकच नंबर, तोड नाही ह्या सगळ्या गोष्टींना. ही सुद्धा ही विठ्ठल स्वरूपामधली, मी म्हणाले ना विठ्ठल स्वरूपामधली, म्हणजे तन्मय कला केंद्रामध्ये त्यांनी म्हणजे मला नाही असं वाटत की एकही त्यांनी असं कुठलं काय म्हणतात त्याला आराध्य असे दैवत सोडले असतील. सगळ्यांमध्ये हे गिरे श्री गणपती बाप्पांची फुल फॅमिली, शंभो पार्वती माता आणि गणू बाबा बसले अगदी नंदीवरती. मित्रांनो, मागच्या वर्षी जर तुम्ही माझ्या चॅनलचा जो हे होता मेन जो पिक होता त्याच्यामध्ये गणपती बाप्पा बघितले असतील, ती मागच्या वर्षी लहान मूर्ती होती, या वर्षी ही दगडूशेठ हलवाईची मोठी प्रतिमा यांनी बनवली आहे. ही सुद्धा अगदी अप्रतिम हार्ट, बघा फक्त हार्ट एक्सप्रेशन, डोळ्यांचे भाव जबरदस्त, अगदीच जबरदस्त. मित्रांनो, हे बघितलं म्हणजे अयोध्येचं जे राम मंदिर आहे ती सुद्धा प्रतिमा ह्या वर्षी यांनी इथे बनवलेली आहे. ते सुद्धा नाही म्हणजे ज्यांना नाही अयोध्येला जमलं त्यांनी ह्या गणपती बाप्पांच्या प्रतिमेमध्ये राम मंदिराचं दर्शन घेऊन म्हणजे त्यांची ती सुद्धा मनोकामना पूर्ण होईल. खाली आहे टाळ, टाळ आणि मृदुंग, टाळेवरती आहे गणपती बाप्पा, त्यांची स्थापना सुंदर अप्रतिम. आणि गणपती उंदीर मामा तर बघा काय सुंदर, उंदीर मामांची टोपी वा 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 वा, खूप भारी. नेहमी आपण उंदीर मामांना असे झोपलेले किंवा असे बसलेले असतील बघतो, त्यावेळेस उंदीर मामा सुद्धा हे टाळ सोबत उभे आहेत. ही सुद्धा अगदी वेगळी व्हाईट, पूर्ण सफेद रंगात शुभ्रादी शुभ्र, जसा राजहंस असतो तसा हा राजहंसासारखाच अगदी पांढरा शुभ्र. नटराज सुंदर. मित्रांनो, जसे आपण सगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा हे बघितले, इथे जय मल्हार, जय मल्हार सुद्धा आहेत. म्हणजे अयोध्याचं मंदिर झालं, वीणेवरती झाले, त्याच्यानंतर विठू माऊलीच्या रूपामध्ये झाले, नटराज मध्ये झाले, म्हणजे बाकी काय राहिलं, मग श्रीकृष्ण भगवान झाले, मल्हार झाले, सगळे कोळी समाजामध्ये सुद्धा त्या रूपामध्ये सुद्धा गणपती बाप्पा ह्या वर्षी साकारलेले आहेत. बाल गणेश बाल स्वरूपामध्ये त्यांचे फेशियल एक्सप्रेशन आणि ते खूप खूप छान दागिने तर खूपच सुंदर घातली, दागिने पण वा वा मॅचिंग आहे अगदी खूप छान. मित्रांनो, इतकी सुंदर अगदी इथे रंगरंगोटी जवळजवळ पूर्ण काम होत आलंय, अजूनही तिथे थोडस फिनिशिंग बाकी आहे. बघा की हे दादा किती छान त्याला स्प्रेनी पेंटिंग करतायत, म्हणजे जवळजवळ एवढं सगळं काम करायला पूर्ण 2-3 महिन्यांचा कालावधी लागत असतो. आणि मित्रांनो, तुम्हाला मी जे सगळे गणपती इतके सुंदर सुंदर दाखवले तन्मय कला केंद्र मधले, तुम्हाला बघण्याची नक्कीच इच्छा होत असेल की हे गणपती साकारले कोणी. ज्या वर्षी जसं मी वैशालीताईंचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला होता की तो तुम्ही बघितला होता की त्यांनी ही सुरुवात कधी केली काय केली, तर हे आहे वैशालीताई, हे सर आणि ही पूर्ण त्यांची टीम जवळजवळ, हे वैशालीताईंचे वडील आहेत, हा मुलगा आहे तन्मय कला केंद्र जे म्हणतो ना आपण, हा आहे तन्मय आणि ही त्यांची टीम मध्ये काम करणारे. यांनी सगळ्यांनी यांच्या सुंदर हातांनी इतके छान गणपती बाप्पा घडवले आहेत, म्हणजे सगळ्यांचाच म्हणजे वाटा आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही अंदाजा लावला असेल की एवढ्या सुंदरसे गणपती बनवले आहेत, किती मेहनतीने किती हे, कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पाना घडवताना? शेवटचे दिवस राहिले 2-4 दिवस, त्यामुळे जास्त धावपळ चालू आहे. धावपळ चालू आहे, बरोबर बरोबर, दिवस रात्र काम करून करून
पण थकवा येत नाही. एक वेगळ्या प्रकारची एनर्जी गणपती बाप्पा लागले. आणि तुम्हाला कसं वाटतं सगळ्या की हे काम करताय तुम्ही बारीक सारीक अगदी कुंदन लावणं सगळे नाईट करतात. आमची पोरं पण अजिबात थकत नाही. देव बाबा त्यांना एकदम एजंटी देत. एवढे पण मूर्ती असून पण एकदम उचलायला ताकद देतो. ते पेंटर आहेत आमचे, खूप थ्रिलिंग करतात. खरंच ना, आवडीने आम्हाला काम करायला आवडतात. आवडीने आवडतात ना. मग बरोबर आहे. जो म्हणजे बुद्धीचा जो परमेश्वर आहे तो इतकी सुंदर कलाकृती ह्यांच्या सगळ्यांच्या हातून घडते आणि हे घरोघरी जाणार. त्याच्यामुळे गणपती बाप्पा सुद्धा आता आतुर झाले आहेत की मी कधी सगळ्यांच्या घरी जाणार, सगळ्यांना कधी भेटणार. तर तुमचे खूप खूप आभार. इतके सुंदर अगदी तुम्ही लोकांपर्यंत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही संस्कृतीचं जतन करतात. प्रत्येक म्हणजे म्हणतात ना की जो ज्याला मानतो त्या प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही हा वर्ष गणपती अगदी तयार केलेला आहे. अप्रतिम म्हणजे तोड नाही हा अगदी हा कलेला. खूपच सुंदर. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो, पूर्ण तुम्ही बघितले असतील की किती सुंदर सुंदर कलाकृती ह्या वर्षी घडवली आहे. मी एक सांगू म्हणजे खरंच मला असं वाटतं की गणपती बाप्पा म्हणा किंवा कुठलेही देव बाप्पा म्हणा, हे फक्त ना भक्तीचे फुगेले असतात. त्यांना प्रेमाने एक सुंदर फूल जरी वाहिलं मनापासून तरी सुद्धा ते परमेश्वराला आवडतं. म्हणूनच हे गणपती बाप्पा विघ्न हरता सगळ्यांच्या घराघरांमध्ये, सगळ्यांच्या घरामधले विघ्न संकट आणि सगळं निघून जाण्यासाठी सगळ्यांच्या घरामध्ये येत आहेत. आणि त्यांची स्थापना ही घरोघरी आनंद देण्यासाठी, सद्बुद्धी देण्यासाठीच ही केली जाते. तसेच यावर्षी सुद्धा हे सगळ्यांच्या घराघरामध्ये येणार. म्हणून प्रेमाने एक फूल वाहा. जो नैवेद्य साधा घरामध्ये बनतो तो अर्पण करा. कारण देव काही खूप मागत नाही. कारण त्यानेच आपल्याला सगळं दिलेलं असतं ना, आपण परत त्याचंच त्याला देतो. त्यापेक्षा मनापासून नमस्कार करा. जे आवडीने बनेल ते देवा बाप्पाला भरवा. आणि 1 दिवस 5 दिवस 10 दिवस 11 दिवस जे दिवस असतील ते मनोभावे त्यांची सेवा करा. एवढंच सांगते. याही व्हिडिओला नक्कीच खूप सारे लाईक्स शेअर आणि तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करा. आणि ही जी संस्कृती आहे अशीच पुढे पुढे जाण्यासाठी देव मला सद्बुद्धी देव अशी प्रार्थना करते. आणि सगळ्यांना गणपती आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.